मित्रांनो नमस्कार, मी रजनीश आपल्या ईस्टडी सेवन या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये मेगा भरती तलाठी भरती करिता संभाव्य प्रश्न आपण काही घेणार आहोत. मित्रांनो, जे प्रश्न घेणार आहोत ते प्रश्न नवोदय परीक्षेत वगैरे विचारलेले आहेत, तर शक्यता हे प्रश्न आपल्या होणाऱ्या परीक्षेमध्येही विचारू शकतात. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की हा जो व्हिडिओ आहे 253 क्रमांकाचा आहे आणि या आधी 252 व्हिडिओ झालेले आहेत, तर ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची लिंक पण मिळेल. तसंच पुन्हा सांगतो काही इथे जरा बाहेर बँडचा आवाज सुरू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडं डिस्टर्ब होऊ शकते. मी बराच वेळ वाट पाहिली बंद होण्याचं, परंतु त्यांच्या हळदीचा कार्यक्रम काही अजून संपलेला नाही वाटते. मुंबईची जर हळदीचा कार्यक्रम म्हटलं तर असं म्हणतात की लग्नापेक्षा जास्त माहोल त्या हळदीचा, म्हणजे आधीच्या दिवस जो असतो त्या दिवशी जास्त माहोल असते असं म्हटलं जातं. जसं की आपल्या जो विदर्भात आहे तर विदर्भात हळदीच्या दिवशी फक्त हळद लागते, परंतु इथे फुल एन्जॉय जो असतो तो हळदीच्या दिवशी असते. ठीक आहे, तर चला हा थोडा वेगळा भाग झाला, चला आपण बघूया म्हणजे घेऊया आपले प्रश्न. तर बघा, यामधला जो पहिला प्रश्न आहे, राहुल रीमा आणि रुही त्यांच्याकडील रुपये 1072 अनुक्रमे 1/4, 2/3, 1/5 या प्रमाणात वाटून घेतात, तर राहुलच्या वाट्याला किती रक्कम आहे. म्हणजे इथे आपल्याला राहुलचा वाटा काढायचा आहे आणि राहुलचा जो वाटा आहे तो आहे 1/4. ठीक आहे, हे आहे प्रमाण. मित्रांनो, अशा टाइपचं उदाहरण सोडवण्यासाठी काय करत असतो आपण माहित आहे की हे बघा, इथे जर आता हे 1/2, 1/4, 1/2/3 अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे, परंतु जर 4, 2, 3 अशा टाइप असतात, आपण काय करत असतो, असं जर गणित असेल तर 4x + 2x + 3x, ठीक आहे, आणि याची जी बेरीज आहे ते बेरीज घेत असतो 1072. ठीक आहे, समजा असं असतं तर. ठीक आहे, तर ही झाली एक याची पद्धत. आता हे आहे 1/4, म्हणून इथे कन्फ्युज काही काही मुलं होतात, पण इथे कन्फ्युज होण्याचं कारण नाही. तर तुम्हाला दोन पद्धतीने सांगतो, जर 1/4 असेल अशा टाईप, ओके, तर या छेदाचा लसावी काढून, म्हणजे 60 लसावी येणार, तर इथे सर्व याला 60 ने गुणायचं. ठीक आहे, इथेही 60 ने आणि इथेही 60 ने. आता जर आपण याचा भाग तोडला तर बघा, हे येणार 15, ओके, हे येणार 3, 20 आणि 20 दोन्ही हे 40 आणि हे येणार 12. ठीक आहे, हे आले 12, ओके, म्हणजे हे झालं आता याचं प्रमाण. आता हे जे आहे इथे जे छेद अंश याच्यात दिलेलं आहे त्याचं हे सरळ सरळ प्रमाण झालं. आता या सर्व याची एक्स घेऊन बेरीज करायची आणि बरोबर 1072 लिहायचं आणि एक्स ची किंमत काढायची, सरळ आन्सर निघते. परंतु आपण हे 1/4 याच पद्धतीने सोडू. ठीक आहे, 1/4 तर ही एक्स च्या प्रमाणात असल्यामुळे आपण याला एक्स ने गुणतो, अधिक 2/3 एक्स च्या प्रमाणात आहे म्हणून एक्स, अधिक 1/5 एक्स च्या प्रमाणात आहे म्हणून एक्स. ठीक आहे, तर याची जी बेरीज आहे ती बेरीज आहे 1072. आता हे सोडवायचं आणि एक्स ची किंमत काढायची. ठीक आहे, तर बघा आता 4, 3, 5 याचा लसावी किती आहे, लसावी आहे 60. ठीक आहे, तर इथे आपल्याला 60 येण्यासाठी 15 ने गुणावं लागेल, 15 × 60, तर इथे 15 ने गुणावं लागेल, म्हणजे हे होणार 15x, अधिक इथे 60 याच असेल छेदात, तर इथे 20 न गुणावं लागेल, 20 × 60, तर इथे गुणावं लागेल 20, 20 दोन्ही मग 40x. ठीक आहे, इथे 12 न गुणावं लागेल, 12 × 60, तर इथे गुणावं लागेल 12 न, म्हणजे हे येणार 12x. समजलं, तर हे 1072. बघा, त्यानंतर याची बेरीज केली, 40 × 20 = 60, 67x होणार, 67x इकडे होणार 1072 गुणेला हे 60 येणार. ठीक आहे, आणि परत हे जर 67 घेतले तर 67 येणार इथं छेदात. ठीक आहे, तर ही झाली एक्स ची किंमत. ठीक आहे, एवढी झाली एक्स ची किंमत. ठीक आहे, आता हे जर आपण सोडवलं तर पुढे भाग देऊ शकतो किंवा नाहीही दिलात चालेल, कारण की आपल्याला आता काढायचं आहे या राहुलचं, म्हणजे राहुलचा वाटा काढायचा आहे, तर त्याचा वाटा आहे 1/4. ठीक आहे, एक्स ची किंमत आपण इथं काढलेली आहे, म्हणून 1/4 जर काढायचं असेल तर हे एक्स ची किंमत आहे 72. आपण कधी कधी गुणाकार करायचा नाही, कारण असं जर सोडवायचं असेल गुणाकार तसाच राहू द्यायचा, आणि 1/4. ठीक आहे, त्यानंतर आता याला भाग द्यायचा. बघा, 4 ने जर भाग दिला, 4 × 2 = 8, उरले 2, 4 ×
24 उरले 3 4 8 32 ठीक आहे मित्रांनो मी या 4 ने या मोठ्या संख्येला भाग का दिला कारण 67 ने भाग द्याला जरा या मोठ्या संख्येला थोडा वेळ लागू शकते म्हणून या 4 ने जर भाग दिला तर ही छोटी संख्या लवकर मिळते ठीक आहे म्हणून आपण या मोठ्या संख्येला पहिले भाग दिला आता बघा इथे 268 ला 67 ने भाग दिला तर 7 * 24 आणि 7 * 28 240 आणि 28 268 म्हणजे भाग जाते किंवा इथे 8 आहे इथे 7 आहे 7 * 28 तर 4 ने भाग जाते असा अंदाज लावू शकतो हे 4 आणि जर सोडवलं पुढे तर 7 * 4 म्हणजे 7 * 24 जे 240 हे असेल याचा वाटा म्हणजे याचा जे आंसर असणार ते असणार 240 मित्रांनो हा व्हिडिओ गणित तुम्हाला समजलं की नाही हे कमेंट्स मध्ये तुम्ही मला नक्की कळवा किंवा तुम्ही हे स्वतः गणित सोडू नाही पहा ठीक आहे मित्रांनो त्यानंतर पुढील गणित बघू नंतरचं उदाहरण आहे मित्रांनो 15 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा जमिनीवर 20 सेंटीमीटर गुणिला 20 सेंटीमीटर म्हणजे 20x20 आकाराच्या फरशा बसविल्या प्रत्येक फरशी बसवण्याचा खर्च 48 रुपये असून एक फरशी 250 रुपये किमतीची आहे मित्रांनो ऍक्च्युअली बघा जमीन किती आहे जमीन आहे 15 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद फरशा किती बसवत आहे आपण फरशा बसवत आहे 20 सेंटीमीटर आणि हे 20 सेंटीमीटर म्हणजे 20x20 मित्रांनो अशा पद्धतीचं जर सोडवायचं असेल तर बघा या मीटरला एकतर सेंटीमीटर मध्ये करा नाहीतर या सेंटीमीटरला मीटर मध्ये करा ठीक आहे तर याचं जर आपण मीटर मध्ये केलं तर बघा काय होते कारण आपल्याला काढायचं सर्वात पहिली फरशा किती लागते ओके म्हणजे जमीन आहे इथे 15 * 4 आणि हे पूर्ण क्षेत्रफळ याचं निघेल आणि त्या क्षेत्रफळाला आपल्याला या 20x20 ने भागावं लागते म्हणून आपण इथूनच इथे डायरेक्ट भागत आहे तर सर्वप्रथम हे जे 20 सेंटीमीटर आहे तर याचे तुम्हाला करावं लागेल मीटर मध्ये तर मीटर मध्ये करायचं असेल तर याला भागावं लागत असते 100 ने ठीक आहे 100 ने जर भागलं 0 0 कॅन्सल आणि हा 0 आहे म्हणून याचं होणार 0.2 मीटर ठीक आहे हे झालं मीटर तर हे 0.2 मीटर आणि हे 0.2 मीटर ठीक आहे तर मग हे 0.2 * 0.2 आता ठीक आहे पुढे जर हे सोडवायचं असेल बघा इथे आहे पॉइंट पॉइंट असल्यामुळे इथे आपण 2 0 वाढू आणि हे पॉइंट सरळ सरळ कॅन्सल करू ओके त्यानंतर हे 2 * 2 = 4 झाले 200 आणि परत हे 2 ने 100 म्हणजे हे झाले आता 1500 म्हणजे हे झाले एकूण फरशा एकूण फरशा ऍक्च्युअली मित्रांनो माझ्या गळ्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे जरा बोलायला ताण लागत आहे ठीक आहे तर हे झाले एकूण फरशा 1500 आता बघा खर्च किती लागतो तर एक फरशी आहे 250 रुपयाची आणि एक फरशी बसवायला लागते 48 रुपये म्हणजेच एका फरशीसाठी 250 रुपयाची फरशी आणि 48 एका फरशीचा खर्च म्हणजे एका फरशीला लागत आहे 298 रुपये ठीक आहे अशा फरशा आहे 1500 1500 * 298 करावं लागेल हे जर केलं तर आपल्याला इथं सरळ आन्सर मिळेल ठीक आहे इथे करू आपण 15 * 8 = 120 12 15 * 135 = 10 145 = 147 ओके हा 40 14 त्याच्यानंतर 15 * 2 = 30 आणि हे 14 40 = 44 आणि हे 20 जसच्या तसे म्हणजेच आलं हे 447000 तर हे असेल याचं आन्सर ठीक आहे मित्रांनो चला त्यानंतरचा प्रश्न बघू नंतरचा प्रश्न बघा राहुलने 10 सामन्यात काही धावा काढल्या 11व्या सामन्यात 130 धावा काढल्यामुळे त्याच्या धावाची सरासरी 7 ने वाढली तर 10 सामन्यातील धावाची सरासरी अतिशय सोपा प्रश्न आहे 10 सामन्यात काही धावा काढल्या म्हणजे किती धावा काढल्या तर 1 धावा काढल्या ठीक आहे बघा 10 सामन्यात 1 धावा काढल्या म्हणजे 10 धावा म्हणजे 10 सामन्याचे जे बेरीज होते तर ते होते याचा करावा लागेल गुणाकार हे डाव आणि हे आहे सामने 10 सामने आणि हे आहे सरासरी धावा म्हणजे हे झाले 10x ओके त्यानंतर बघा 11व्या सामन्यात त्याने 130 धावा काढल्या त्याने 11व्या सामन्यात किती काढले 130 ओके आणि त्याची मग सरासरी 7 ने वाढली म्हणजे या 11व्या सामन्यानंतर त्याची सरासरी वाढली 7 ने पहिले होती 1 आता वाढली
प्लस सात, ठीक है। तर हे जर आता आपण सोडवलं तर अकरा एक्स अधिक अकरा साती सत्याहत्तर, ओके। म्हणजे हे झाली त्याची दहा सामन्याची आणि हे झाली अकरा सामन्याची। आता अकरा सामने जर म्हटलं तर अकरा सामन्याची ही बेरीज झाली, हे झाली दहा सामन्याची, त्याच्यात जो फरक असतो तो असतो एकशे तीसचा। अकरा सामन्याची जी बेरीज आहे ती मोठी असणार याच्यापेक्षा, म्हणून याच्यातून ते वजा करायचं। अकरा एक्स अधिक सत्याहत्तर वजा दहा एक्स आणि हा फरक एकशे तीस। तर बघा अकरा एक्स मधून दहा एक्स गेले एक्स राहिला आणि एकशे तीस मधून हे सत्याहत्तर वजा केले, तर हे झाले एकशे तीस मधून दहातून सात गेले तर तीन राहिले, त्यानंतर बारातून सात गेले पाच राहिले, तर एक्स बरोबर आले ते पंचावन्न। आता एक्स म्हणजे काय, तर एक्स बरोबर आपण घेतलं होतं दहा सामन्याची सरासरी, विचारलं काय दहा सामन्याची धावाची सरासरीच विचारलेलं आहे, तर ते असणार मग त्रेपन्न। जर अकरा सामन्याची सरासरी विचारलं तर त्रेपन्न अधिक सात साठ होणार, ठीक आहे। त्यानंतरचा प्रश्न बघू, नंतरचा प्रश्न आहे दुपारी दीड वाजल्यापासून त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत घड्याळाचा मिनिट काटा तास काट्यातील सॉरी तास काट्याला किती वेळा ओलांडेल, असं विचारलेलं आहे। मित्रांनो ऍक्च्युली काही उदाहरणाचं आपल्याजवळ सूत्र नसतात आणि काही काही सूत्र आपल्याला माहित असते पण लक्षात राहत नाही, किंवा आपणही कन्फ्यूज असतो, आणि जर कन्फ्यूज असेल चुकीच असेल तर आपण कॉन्फिडन्सनं चुकीचं उत्तर लिहित असतो। म्हणून कधी कधी काय करायचं, आपण स्वतः काढूनही पाहायचं, थोडं लॉजिक लावायचं, ठीक आहे। बघा आता दीड वाजल्यापासून म्हणजे अडीच वाजता काय होईल, दीड वाजतापासून म्हणजे हे जर घड्याळ असेल, ठीक आहे, अशा टाइप जर असेल तर दीड वाजल्यापासून म्हणजे इथे असेल एक दोन, इथे असेल एक तास आणि हे असेल मिनिट, ओके। तर या दीड वाजतापासून अडीच वाजेपर्यंत एक राऊंड होणार, म्हणजे एक वेळा ओलांडेल अडीच वाजेपर्यंत, त्यानंतर साडेतीनलाही ओलांडेल, त्यानंतर साडेचारला ओलांडेल, त्यानंतर साडेपाचलाही ओलांडेल, परंतु साडेसहाला आता ओलांडेल नाही, ओलांडू शकत नाही, कारण साडेसहा म्हणजे काय तर तास काटा जो आहे तो थोडा समोर येईल, त्याच्यामुळे ओलांडणार नाही। तर मग किती वाजेपर्यंत ओलांडेल, तर सात वाजेपर्यंत ओलांडेल किंवा मग साडेसात वाजेपर्यंत एक वेळा ओलांडेल, ठीक आहे। आणि आपल्याला साडेसात पर्यंतच विचारलेलं आहे, म्हणून ते काटा जे आहेत एक दोन तीन चार पाच, पाच वाजे पाच वेळा तो ओलांडेल या तास काटाला मिनिट काटा। परंतु मित्रांनो तुम्हाला यापेक्षाही सोपं म्हणजे तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणतीही परीक्षा द्यायला जाता तर तुमच्या हाताला एक घड्याळ असते, ठीक आहे, त्या घड्याळात टाइम बघायचा, किंवा जर तुमची ऑनलाईन एक्झाम असेल तर मग काही प्रॉब्लेमच नाही, पण बऱ्याच सेंटरवर घड्याळ काढायलाही लावतात, घड्याळ काढायला लावले हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, पण ज्या सेंटरवर घड्याळ म्हणजे अलाउड असते तुम्ही नेऊ शकता तर तिथं लगेच घड्याळ काढायचे, आणि कसंही गणित असो या किती वेळा ओलांडेल अशा टाईपचं लगेच घड्याळ काढायची, टाइम सेट करायचा प्रश्नात जे विचारला आणि पटापट फिरून घ्यायची, म्हणजे एका मिनिटात जवळपास तुमचे बारा वेळा तुम्ही बारा तास पण घड्याळ ते फिरू शकता, आणि तुमचं जे अँसर त्या घड्याळवरून येते ना ते एकदम करेक्ट असते या ट्रिक्स पेक्षा आणि हे असं टोकं लावल्यापेक्षा, ठीक आहे मित्रांनो, हे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। तसंच तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की काही डायग्राम जे असतात ना बुद्धिमत्ताच्या, की ज्यामध्ये तुम्हाला असं विचारलं जाते की आरशातली प्रतिमा कोणती, तर त्यावर तुम्हाला आणखी दोन सोप्या ट्रिक्स सांगतो। जर असं असेल आरशातली विचारली तर डायरेक्ट जो पेपर असतो तो उलटा करून पाहायचा, म्हणजे सरळ जे आपण बघतो ना त्याला लगेच लाईट मध्ये उलटा करायचा आणि त्याच्यात बघायचं जे प्रतिमा त्याच्यात सरळ दिसत आहे ना तर तीच असते त्याचं अँसर, म्हणजे पेपर उलटा केल्यावर ते आपल्याला व्यवस्थित दिसते, ठीक आहे। तसंच बरेच जण ग्लास गॉगल किंवा चष्मा वापरतात, तर चष्म्यानं पण इझी येते, जर आरशात प्रतिमा कशी दिसेल असं जर विचार लगेच चष्मा काढायचा, किंवा जर असेल तर तुम्ही जर होत असेल तर तुम्ही ते यूज करू शकता, ठीक आहे। सेंटरच्या बाहेर जर तुम्हाला म्हणजे न्यू नाही दिला तर वेगळी गोष्ट आहे, न्यू जर दिला तर जो कोणता प्रश्न आहे त्याच्याजवळ जर चष्मा ठेवला तर लगेच आपल्याला त्याचा अँसर कळते, हे दोन छोट्या छोट्या ट्रिक्स आहे, या गोष्टी लक्षात ठेवा। त्यानंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे एक व्यक्ती एकंदर यात्रेचा म्हणजे प्रवासाचा 2/15 भाग रेल्वेने व 9/20 भाग बसने पूर्ण करत आहे, जर उरलेला 10 किलोमीटरचा प्रवास सायकलने केला तर प्रवासाचे अंतर किती। तर बघा रेल्वेने किती प्रवास केला त्याने,
215 आणि हे बसने प्रवास केला आणि 10 किलोमीटर केला त्याने सायकलने. तर आता एकूण प्रवास आपल्याला काढायचा आहे, म्हणजे एकूण अंतर काढायचं आहे. तर अंतर आपल्याला माहित नाही तर अशा वेळेस आपण एक्स घेऊ शकतो. ठीक आहे, तर बघा आता एकूण जो प्रवास आहे तर या प्रवासाच्या 215 भाग त्याने सायकलने सॉरी रेल्वेने केला. ठीक आहे, अधिक त्या प्रवासाच्या 9/20 भाग त्याने बसने केला अधिक उरलेले जे 10 किलोमीटर आहे ते त्याने सायकलने केला आणि टोटल जे आहे तो आहे एकूण प्रवास. ठीक आहे, म्हणजे एकूण अंतर. आता हे जर सोडवलं आणि एक्स ची किंमत काढली का तुम्हाला डायरेक्ट इथे आन्सर मिळेल. तर बघा आता हे झाले 2x/15 अधिक 9x/20 अधिक हे 10/1 घेऊ इथे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे लसावी काढायला सोपं होईल. बघा आता याचा जर लसावी घेतला किंवा हे दोनही आधी सोडवलं तसंही आपल्याला चालत होतं, इथे 10 जरी नाही घेतले तरी ठीक आहे, आपल्याला शेवटी घ्यावंच लागेल. तर याचा जर लसावी घेतला आपण तर 60 घ्यावा लागेल याचा लसावी. ठीक आहे, तर याला गुणावं लागेल 4 ने, 15 + 60 याले 4 ने गुणावं लागेल, म्हणजे होणार 4 × 2 = 8x अधिक इथे गुणावं लागेल 3 ने, 20 + 60 इथे 3 ने गुणावं लागेल म्हणजे 9 × 3 = 27x अधिक इथे 60 ने गुणावं लागेल आणि इथे 60 ने म्हणजे येणार 600 = x. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा याची जर आता बेरीज केली 8 आणि हे 27 हे झाले 35. ठीक आहे, तर इथे जर आपण हे 600 ठीक आहे याची जी बेरीज आहे 600 सॉरी इकडे येणार आहे 35x 35x अधिक 600 आणि इकडे 60x 60 जाईल राईट साइडला. त्यानंतर बघा 600 = 60 - 35 हे होणार 25x 25x आणि 25 इकडे छेदात लिहू आपण म्हणजे छेद. याचा जर भाग दिला आता तर 25 × 2 = 50 उरले तर 10 आणि 25 × 100 म्हणून एक्सची जी किंमत आहे ते असणार इथे 24 आणि हेच असेल याचं अंतर म्हणजेच अँसर. इथेही तुम्हाला एक ट्रिक सांगतो मित्रांनो, तुम्हाला जर आता काही पेपर मध्ये काय होतं एखादं गणित येतच नाही, एखादं गणित येत नसेल किंवा असे न येणारे गणित भरपूर असतात, मग आपण काय करतो ते गणित सोडून पुढे जातो. मग जेव्हा टाइम कमी पडते त्या गणिताकडे येतो आणि आपल्या लक्षात येते का आता आपल्याजवळ खूप कमी वेळ राहिलेला आहे, मग आपण एकच पर्याय करतो आपण तुक्के मारणं सुरू करतो. म्हणजे जे आपल्याला अँसर थोडं परफेक्ट वाटेल त्याच्यावर थोडं म्हणजे तुक्का मारून देतो की हे बरोबर असेल टिक मारून पुढे चाललं जातो आणि तोच पर्याय बरोबर असते, दुसरं काही उरलेलं नसते आपल्याजवळ. ठीक आहे, तर अशा टाईपचे जे प्रश्न असते किंवा कोणतेही प्रश्न असो शक्यतो त्याचं जे अँसर असते ते असं पूर्ण संख्या जी असते ना तेच अँसर असेल, म्हणजे 53, 35, 50, 27 असे जर ऑप्शन असेल ना तर अशा गणितामध्ये हे 50 जे पूर्ण दिलेलं आहे ना हे ऑप्शन म्हणजे यावर तुक्का मारायचा आणि पुढे जायचं, कारण वेळ नसल्यावर दुसरा पर्याय नसते. हे प्रश्न त्याच टाईपचा बघा, 24 पूर्ण आहे बाकी पॉईंट मध्ये 24 आहे अँसर. बऱ्याच वेळा असं जर केलं ना मित्रांनो तर तुमचं अँसर परफेक्ट असण्याचं चान्सेस असू शकते. मित्रांनो खरं तर माझा आज गळा प्रॉब्लेम देत आहे, म्हणजे दुखत आहे आणि त्रास पण होत आहे, तरी पण मी हा व्हिडिओ बनवलेला असून मित्र जे कोणी नवीन असेल मित्रांनी जे व्हिडिओ बघितला तर त्यांनी कृपया सबस्क्राईब करून पुढील नोटिफिकेशन मिळण्यासाठी या बेल आयकॉनला क्लिक करू शकता. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडिओ आपण पुढे घेऊन येणार आहोत, तर या चॅनलला बघत राहा.